नमस्कार मित्रांनो, पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर सुधामूर्ती लिखित वाईज अँड अदरवाईज या त्यांच्या कथासंग्रहातील एक कथा घेऊन आलेलो आहे. चला तर मग ऐकूयात. कथेचं नाव आहे सकारात्मक दृष्टिकोन, सुखाची पहिली पायरी. माझ्या आईकडे गिरिजा नावाची बाई स्वयंपाकाला होती. ती खूप गरीब घरची होती. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल ती कधी एक चपकार शब्दही काढत नसे. ती नेहमी हसतमुख असे. अंगावर नीटनेटकी सुती साडी, डोक्यात फुले माळलेली. ती चांगली चुनचुनीत होती, समाधानी होती. स्वयंपाकघरात काम करत असताना गाणी गुणगुणण्याची तिला सवय होती. आमच्या सर्व मागण्या ती अगदी हसतमुखाने पुरवायची. तिला मी दुःखी चेहऱ्याने कुरकुर करताना कधी पाहिलंच नाही. तिच्याविषयी आम्हाला फक्त एकच गोष्ट माहीत होती, ती म्हणजे तिच्या नवऱ्यानं तिला आणि त्यांच्या मुलाला टाकलं होतं. शिक्षण नाही, काही नाही, गावात दुसरं काय करणार ती. म्हणून तिनं हे स्वयंपाकाचं काम धरलं होतं. आमच्या ओळखीचा एक वसंत म्हणून गृहस्थ होता, मित्रच होता तो. घरी कायम येणं जाणं असे. तो एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ अधिकारी होता. नेहमी कशा ना कशाविषयी तक्रार करत राहण्याचा त्याचा स्वभाव. तो कधीही आमच्याकडे आला की आमच्या घरचं वातावरणच बिघडून जायचं. माझा मुलगा 12वीत आहे पण काही अभ्यास करत नाही, तो एकदा तक्रारीच्या सुरात म्हणाला. त्याचा मुलगा खरं म्हणजे खूप हुशार होता, मेहनती होता, हे मलाही माहीत होतं. मग त्याचे वडील कशाबद्दल तक्रार करत असावेत? मला माझ्या मुलाला IIT घालायचं आहे, भारतातील प्रतिष्ठित म्हणून गणल्या गेलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातून अक्षरशः लाखो मुले प्रयत्न करत असतात. एखाद्या मुलावर परीक्षेच्या वेळी अतिरिक्त मानसिक ताण आला व त्यामुळे त्याचे 5 मार्क जरी कमी पडले तरी गुणवत्ता यादीत त्याचा क्रमांक त्यामुळे कितीतरी खाली जाऊ शकतो. आपण आपल्या मुलांना चांगला अभ्यास करण्यास जरूर सांगावे, पण त्याने इतरांच्या पुढे जावे, त्यांच्याहून जास्त गुण मिळवावे म्हणून काही आपण त्यांच्यावर दडपण आणणे योग्य नाही. असाच हा वसंत पुन्हा एकदा आमच्या घरी आला. त्यावेळी त्याच्या तक्रारीचे कारण वेगळेच होते. 5 वर्षापूर्वी मी जमीन विकत घेतली आणि आता ती मी विकायची म्हणतोय तर फारच कमी किंमत मिळते, तो तक्रार करत म्हणाला. बाजारात मंदी आली आहे, मी जमिनीत पैसा गुंतवायला गेलो पण सगळंच मुसळ केरात. आता बाजारात मंदी येणं तर देशभरात सर्वत्रच घडलं होतं. मंदीची लाटच चालू असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी या बाजारपेठेत पैसे गुंतवले होते त्या सर्वांचेच नुकसान झालं होतं. तो एकटाच काही अपवाद नव्हता, पण त्याने आव तर असा काही आणला होता की जणू या मंदीच्या लाटेमुळे तो एकटाच भरडला गेला होता, त्याचं एकटाचंच नुकसान झालं होतं. परत काही दिवसांनी वसंत भेटीला आला. तो अगदी दमलेला दिसत होता. बेंगलोर काही आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, तो कुरकुरत म्हणाला. 20 वर्षापूर्वी उन्हाळ्यात सुद्धा इथे थंड हवेच्या ठिकाणासारखी सुंदर हवा होती. आज मात्र आपल्याला एअर कंडिशनर्स बसवून घ्यावे लागतात, नाहीतर थंड हवेच्या ठिकाणी जावं लागतं. आता सगळ्या पृथ्वीचंच तापमान वाढत चाललं आहे, बेंगलोर त्याला अपवाद कसा असेल? पण तरीही आमचा हा मित्र तक्रार करणारच. असंच एक दिवस घरात गिरिजा आणि मी अशा दोघीच असताना मी तिला विचारलं, गिरिजा तुझा नवरा कुठे आहे ग, कधी भेटतेस का तू त्याला? त्यावर ती शांतपणे थोडा वेळ माझ्याकडे बघत राहिली आणि नंतर म्हणाली, त्याने दुसरी बाई ठेवली आहे, तो तुमच्या शेजाऱ्यांकडे ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. मला ते ऐकल्यावर धक्काच बसला. ती आपल्या नवऱ्याला रोज बघत होती व तेही दुसऱ्या बाईबरोबर. मग तुला त्याचा राग नाही येत? मी विचारलं. सुरुवातीला यायचा, पण आत्ता मी विचार करते. मी तर नशीबवान आहे, मला फक्त एकाच मुलाला लहानचं मोठं करायचं आहे. माझा मुलगा हुशार आहे, आज्ञाधारक आहे. त्याच्या वडिलांनी आम्हाला टाकलं त्यामुळे त्याला माझी जास्त काळजी आहे. समजा जर मी एकटीच असते किंवा मला जास्त मुलं असती किंवा माझं मूल जर बेजबाबदार असतं तर मला किती अडचणी आल्या असत्या.
देवानं माझ्यावरती एक मेहरबानीच केली आहे. माझ्यापुढे निदान असले तरी प्रश्न नाहीत. तुला भविष्याची काळजी वाटत नाही? मी काळजी कशासाठी करू? आणि काळजी करून कधी कोणाचे प्रश्न सुटतात का? तुमच्या आईने आम्हाला राहायला आउट हाऊस दिलं आहे. मी प्रामाणिकपणे काम करते. तुम्ही सगळे त्यामुळे खुश आहात. मला कधीही कसलीही गरज पडली तर मी तुमच्याकडे मदत मागूच शकते ना. आणि तसं बघायला गेलं तर गरजा या कधी संपतच नाहीत. पण माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा तो आपल्या बापासारखा वागणार नाही, कारण त्याने मला त्रास सोसताना पाहिलं आहे. अम्मा, मी फारशी शाळा शिकलेली नाही, पण आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. आयुष्याकडे बघताना नेहमी सकारात्मक दृष्टी ठेवूनच बघायचं, म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं आणि आपल्याभोवती असणाऱ्या लोकांनाही. तिचे ते शब्द ऐकताच मला वसंताची आठवण झाली. आपल्याकडे जी गोष्ट नाही त्याचा सतत विचार करून त्यानं आपलं आयुष्य दुःखी बनवून टाकलं होतं. आणि एकीकडे ही अशिक्षित स्त्री गिरीजा प्रत्येक संकटाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास शिकली होती आणि आयुष्याचा आनंद घेत होती. नुकतंच मी हार्वर्ड मॅनेजमेंट स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी गेले होते. त्यांनी तिथे आम्हाला एक सर्वात महत्त्वाचा धडा शिकवला, तो म्हणजे तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्ही ते आपलं आपणच शिकाल व आत्मसात कराल. हीच गोष्ट गिरीजा शिकली होती व तिने ते प्रत्यक्षातही उतरवली होती, कोणताही मॅनेजमेंटचा कोर्स न करताच.